थंडी सुरू झाली की घरोघरी डिंकाचे लाडू केले जातात, हो की नाही? आणि आपण आज डिंकाचे लाडू करणार आहोत. नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. थंडी पडली की डिंकाचे लाडू, आळीवाचे लाडू किंवा मेथीचे लाडू हे घरोघरी केले जातात. पूर्वी ना बाळंतिणीकरता हे लाडू हमखास केले जायचे, आणि कारण हेच आहे की यात अनेक अशा पौष्टिक गोष्टी असतात की त्यामुळे सगळ्यांच्या तब्येतीला ते उत्तम असतं. विशेषतः डिंक असतो, खारीक असते, खसखस असते, नंतर काजू, बदाम, सुकामेवा सगळं असतो, थोडीशी जायफळाची पूड असते आणि थोडं चांगल्या भरपूर प्रमाणात तूपसुद्धा असतं. आणि अशा अनेक गोष्टी एकत्र करून जे डिंकाचे लाडू केले जातात हे अतिशय पौष्टिक असतात. मुख्य म्हणजे रोज सकाळी एक डिंकाचा लाडू प्रत्येक बाईनी किंवा प्रत्येकाने खावं असं मला नक्की वाटतं. ह्या आपल्या डिंकाच्या लाडवामध्ये आपण असा एक पदार्थ वापरणार आहोत त्यामुळे त्या डिंकाच्या लाडवाचं जी पौष्टिकता आहे ती आणखीन वाढणार आहे. पण हे डिंकाचे लाडू फक्त बाळंतिणी किंवा बायकांनीच खाल्ले पाहिजे असं नाही बरं का, पुरुषांनीसुद्धा छोटासा डिंकाचा लाडू खायला काहीच हरकत नाही, कारण शेवटी शरीराला त्याचा उपयोग हा होतोच, हाडं बळकटी करता, हो की नाही? चला तर मग आपण बघूयात कसा करायचा तो डिंकाचे लाडू आपण करणार आहोत. त्याच्याकरता आपल्याला पहिल्यांदा जायफळ लागेल. याच्यामध्ये शक्यतो वेलदोड्याची पूड वापरत नाही, कारण वेलदोड हे थंड प्रकृतीचे असतात की नाही, आणि समजा बाळंतिणीला किंवा यांना आपण देणार असू तर त्याचा त्रास होण्याची शक्यता असते, म्हणून जायफळ वापरतात. आणि जायफळचा मुख्य गुणधर्म असा आहे की त्याने शांत झोप लागते, त्यामुळे बाळंतिणीला म्हणा किंवा आपल्यालासुद्धा जायफळ जर आपण घातलेलं असेल एखाद्या पदार्थात तर त्याचा आपल्याला उपयोग नक्कीच होतो. आता जायफळ बघितलं, आता बदाम. बदाम किती पौष्टिक आहे ते तुम्हाला माहितीच आहे. साधारण आपण याच्यात 70 ते 80 ग्रॅम बदाम घेतलेत, तेवढेच 70 ते 80 ग्रॅम आपण काजू घ्यायचे आहेत. आणि याला गोडांबी म्हणतात बरं का, हे असे गोडांबी असतात, हे गोडांबी आपण 50 ग्रॅम घेणार आहोत. आणि खसखस आपण 2 चमचे घेणार आहोत. आता आणखीन आपल्याला हे सुकं खोबरं लागेल. हे सुकं खोबरं आपण अंदाजे 1/2 किलो घेतलेलं आहे. छान पांढऱ्या रंगाचं असं खोबरं आपण ज्यावेळेला विकत बाजारातनं आणतो तेव्हा असं पांढरं स्वच्छ आणि काळ्या पाठीचं असं खोबरं आपण विकत आणायचं आणि त्याचे असे काप करून घ्यायचे. नंतर हा डिंक आहे, ज्याचा मुख्य जो आपल्या डिंकाच्या लाडवातला मुख्य पदार्थ आहे तो हा डिंक. हा डिंक झाडापासून येतो आणि आपले आदिवासी मंडळी जंगलात जाऊन म्हणा किंवा असं गोळा करतात आणि आपल्याला तो देतात. खाण्याचा डिंक आणि साधा डिंक हा वेगळा मिळतो, त्यामुळे बाजारात ज्यावेळेला आपण मागतो त्यावेळेला खाण्याचा डिंक मागायचा म्हणजे मग आपल्याला तो मिळतो. बाभळीचा डिंक सगळ्यात छान बरं का, हा आपण 50 ग्रॅम घेतलेला आहे. नंतर ही खारीक, ही खारकेची पूड करून घेतली, ही मी विकतच आणली, परंतु साखरी खारीक म्हणून मिळते बाजारामध्ये, ती आणावी, ऊन दाखवावं, नंतर ती फोडावी, त्यातल्या बिया काढून टाकाव्यात, पुन्हा कडक ऊन दाखवल्यानंतर खोबरं आणि खारीक अशी एकत्र केली तर त्याची चांगली मिक्सरवर चांगली पूड होते. नुसतीच खारकेची जर आपण पूड करायला गेलो तर मिक्सर कदाचित खराब होण्याची शक्यता असते, म्हणून थोडंसं खोबरं, थोडेसे खारकेचे केलेले तुकडे असं एकत्र करून मिक्सरवर पूड केली तरीसुद्धा चालू शकते. आता आपण विकतच आणली त्यामुळे तो काही प्रश्न नाही, परंतु ही खारकेची पूड आपण जवळजवळ 80 ग्रॅम ह्याच्यामध्ये घेतलेली. आता मुख्य आपल्या डिंकाच्या लाडवाला लागणारे गूळ आणि तूप. गूळ आपण 1/2 किलो घेतला आहे, तो असा बारीक करून घेतला आहे, आणि गाईचं तूप आपण 1/2 किलो घेतलेलं आहे. आता काय काय पदार्थ लागतात ते आपण बघितलं. काजू, बदाम, खोबरं आणि ही डिंकाची पूड करून घेतली आपण. आता आपण पुढची रेसिपी करायला लागूयात. आपली मेजवानी वेजवानी पुस्तक आणि आपलं आज काय मेन्यू हे पुस्तक हे लवकर ऑर्डर करा. प्रत्येकाला गिफ्ट द्यायला आणि तुमची आठवण कायमची राहण्याकरता ही पुस्तकं अतिशय उत्तम आहे, त्यामुळे आपल्या आवडत्या प्रिय व्यक्तींना पुस्तकं देण्याकरता, त्यांना भेटवस्तू देण्याकरता ही पुस्तकं लवकर खरेदी करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची सगळी माहिती आहे. आता डिंकाचे लाडू करण्याकरता आपण पहिल्यांदा 2 चमचे खसखस भाजून घेऊयात. खसखशीचा साधारण असा तडतड आवाज यायला लागला ना की आपली खसखस भाजत आली असे समजायचं, आणि मुख्य त्याचा एक छान वेगळा वास पण येतो बरं का. ही लागली खसखस आपण आपल्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता याच्यात आपण एक एक जिन्नस भाजून घेऊयात बरं का. आपण पहिल्यांदा 1 चमचाभर तूप घातलं, त्याच्यात आपण ही खारीक पूड जी आहे ती आपण भाजून घेऊयात. त्याचबरोबर बदामाची पूड
आणि काजूची पूर, ती पण आपण त्याच्यातच घालूयात. म्हणजे काय होतं, जळत नाही काही. मी आता हे पितळेचं भांडं घेतलंय, पण तुमच्याकडे नॉनस्टिक असेल तर ते घ्यायला सुद्धा हरकत नाही. त्याच्यामुळे जळत नाही मुख्य म्हणजे, आणि खाली लागत नाही. काजू बदाम मी पहिल्यांदा काही भाजून वगैरे घेतलेले नाही आहेत, कारण आपण आता हे तुपात भाजतोय की नाही, त्यामुळे पहिल्यांदा काही घेतलेले नाही आहेत. त्याची नुसतीच पूड करून घेतली आहे. खारी, काजू आणि बदाम हे आपलं सगळं आता भाजून झालं. हे आपण आता एका ताटामध्ये काढून घेऊयात. पुन्हा आपण एक 2 चमचे तूप घालूयात, आणि त्याच्यात हे बारीक केलेलं खोबरं जे आहे ते घालून परतून घेऊयात. खोबरं घेताना नेहमी ते खऊट नाही ना एवढं बघायचं. खोबऱ्याचे काप आपण असे भाजून घेतले पहिल्यांदा तुपात, आणि मग नंतर त्याची पावडर केली तरीसुद्धा चालू शकतं, म्हणजे पूड केली तरी चालतं. पण मला हे जास्त सोयीस्कर वाटतं, म्हणून मी आपलं असं करून घेते. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की कुठे जळत नाही ना आपलं खोबरं. नाहीतर काय होतं, काप तळताना किंवा भाजताना एखादा काळा होऊन जातो हो की नाही, आणि मग आपल्या लाडवाची चव बदलते. बरेच जण याच्यात डेसिकेटेड कोकोनट पण वापरतात, पण त्याची चव ही वेगळी असते. त्यामुळे सुकं खोबरंच वापरावं, ओलं खोबरं चालत नाही, कारण हे लाडू मग टिकत नाहीत. तसंच खोबरं आणि बदाम हे अगदी पीठ नाही करायचं बरं का, थोडं जाडसर ठेवायचं. म्हणजे काय होतं, दाताखाली ते जेव्हा येतात ना लाडू खाताना, तेव्हा एकदम छान लागतं. आपलं खोबरं आता छान भाजलं गेलं आहे, त्याचा रंग पण बदलत आलेला आहे. अजून एखादा मिनटं परतूयात आणि आपण खोबरं बाजूला काढून घेऊयात. अगदी थोडंसं तूप घालून आपण गोडंब्यासुद्धा भाजून घेऊयात. गोडंब्या मिक्सरमध्ये जर आपण टाकल्या तर त्या पटकन त्याची पावडर होते, त्यामुळे असंच घेऊन थोड्याशा आपण छोट्या खलबत्त्यात कुटून घेऊयात. आता आपण नाचणीचं पीठ घालणार आहोत बरं का. बहुतेक वेळेला ह्या आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला कणिक घालतात. जर उपासाला करायचं असेल तर त्याच्यामध्ये शिंगाड्याचं पीठ घालतात. पण आज आपण आणखीन पौष्टिक करण्याच्या दृष्टीने ह्याच्यामध्ये आपण नाचणीचं पीठ घालणार आहोत. हे नाचणीचं पीठसुद्धा आपण तुपामध्ये भाजून घेणार आहोत. अंदाजे 70 ते 80 ग्रॅम हे नाचणीचं पीठ आहे. आता आपलं नाचणीचं पीठसुद्धा भाजून झालं आहे बरं का. आहे की नाही छान झालं आहे की नाही. आता हे आपण आपल्या डिशमध्ये काढून घेऊयात. आता आपण डिंक तळून घेऊयात बरं का. त्याकरता आपण डिंक जाडसर असा बारीक करून घेतला आहे. आता हे तुपामध्ये आपण हा परतून घेऊयात. आहे की नाही किती छान फुललं आहे की नाही डिंक. आता आपण असं थोडं थोडं करत सगळा डिंक तळून घेऊयात. असा छान फुलला गेला पाहिजे डिंक. आपण तो उन्हातही ठेवला होता, नंतर मिक्सरवर अगदी जाडसर आपण तो बारीक करून घेतला आहे, त्यामुळे आपला डिंक चांगला झाला आहे. आता हा काढून सगळा डिंक आपण अशा पद्धतीने तळून घेऊयात. आता डिंकाच्या लाडवाच्या सगळ्या गोष्टी आपल्या भाजून झाल्यात की नाही. आता आपण काय करूयात, ह्याच्यात पाक न करता आपण हे लाडू करणार आहोत. त्याच्याकरता आपण आपला जो गूळ आहे की नाही तो आधी मिक्सरमधनं बारीक करून घेऊयात. आता आपण गूळसुद्धा मिक्सरमधनं बारीक करून घेतला, म्हणजे मऊ करून घेतला. त्याच भांड्यामध्ये आपण जे गोडांबी होती ती पण फिरवून घेतली. आता हे सगळं आपण एकत्र करणार आहोत. आता ह्याच्यामध्ये अंदाजे आपण 1/4 चमचा जायफळाची पूड घातली. जायफळाचा लाडूला स्वाद चांगला येतोच, पण थोडी जास्त जायफळ झाला तर झोप मात्र खूप छान लागते बरं का. आता हे सगळं आपण हाताने एकत्र करून घेऊयात. हा जो आपला डिंक आहे हा सुद्धा हाताने आपण थोडासा चुरून घेऊयात बरं का. आणि हे सगळं आता आपण एकत्र करून घेऊयात आणि याचे लाडू वळूयात. म्हणजे हे लाडू करताना आता आपल्याला पाक वगैरे काही घालावं लागणार नाही आहे. वाटलंच अगदी आपल्याला की आता हे लाडू वळले जात नाही तर थोडंसं तूप गरम करून, म्हणजे पातळ करून, गरम म्हणजे गरम नव्हे, पातळ करून आपण ह्याच्यामध्ये घेता येतील. आता हे सगळं आपलं छान एकत्र करून झालं आहे. आता आपण याचे लाडू वळूयात बरं का. हे लाडू फक्त तूप असल्यामुळे हे जवळजवळ महिनाभरसुद्धा लाडू चांगले राहतात. आहे की नाही छान लाडू वळला गेला की नाही. एवढ्याच आकाराचे लाडू वळावेत, म्हणजे एका वेळेला एक लाडू पुष्कळ होतो. असे आता सगळे लाडू आपण वळून घेऊयात. असे हे डिंकाचे लाडू तयार झालेत. मस्त खमंग तर झालेच आहेत, पौष्टिक आहेत. मुख्य म्हणजे नाचणीचं पीठ घातल्यामुळे आणखीन ते छान पौष्टिक झालेत. या हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये तुम्ही नक्की असे लाडू करून बघा आणि मला कळवा कसे झालेत ते. आहे की नाही किती छान आणि सोपे आपले डिंकाचे लाडू झाले. मुख्य म्हणजे झटपट होण्याकरता आपण काही काही अशा टिप्स वापरल्या आहेत किंवा काही काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत, त्यामुळे लाडू करायला सोपे होतात, बिघडत नाही आणि छान होतात. आणि मुख्य म्हणजे घरातल्या सगळ्यांनी हे लाडू खावेत असं मला अगदी मनापासून वाटतं.
असे हे डिंकाचे लाडू करून बघा, मला अभिप्रायामध्ये कळवा आणि आपल्या अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, नाहीतर नवीन नवीन आलेले व्हिडिओज तुम्हाला कळणार कसे, हो की नाही? धन्यवाद.